नाशिक जिल्ह्यातून किती कार्यकर्ते जाणार आहे आणि काय नियोजन? दर सालावादाप्रमाणे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांचं सोनं लुटण्याच्यासाठी हजारो लाखोंच्या संख्येने शिवसैनिक मुंबईला जात आहेत। आपल्याला माहिती आहे की बीकेसी ग्राउंडवर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक त्या ठिकाणी आता येत आहेत। आज आपण मालेगावमधून सर्व शिवसैनिक हजारोंच्या संख्येने जायला निघालेलो आहोत। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या विचारांचं सोनं माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकायचे आहेत आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसैनिकांकडनं नागरिकांच्याकडनं त्या ठिकाणी मिळतो आहे। मला वाटतं की आता इथून नाशिकला ताबडतोबीनं जायचं आहे। नाशिकच्या पवित्र काळाराम मंदिरामध्ये दर्शन आणि पूजा करून संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे शिवसैनिक मुंबईला रवाना होणार आहेत। पहिल्यांदा दोन मला वाटतं की आता महाराष्ट्राच्या जनतेचा जो कौल आहे तो कौल आज त्या ठिकाणी सिद्ध होणार आहे। सर शेवटचा प्रश्न, किती कार्यकर्ते जाणार आहे नाशिक जिल्ह्यातून साधारणतः किती काय व्यवस्था? आकडेवारीवर शिवसैनिक कधी बोलत नाही, ग्राउंडवर फील्डवर काम करणारा शिवसैनिक असतो। मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की ठाण्याच्या नंतर नाशिक जिल्ह्याच्या शिवसैनिकांची उपस्थिती मुंबईच्या बीकेसी ग्राउंडवर राहील। बीकेसी पूर्ण भरल, ओव्हरफ्लो होईल, जागा पुरणार नाही।